ओके आजचं आपलं प्लॅनिंग महत्त्वाचं हे आहे की आपण गेले 2-3 आठवडे भेटतोय, परंतु काय आपलं कंटिन्युटी त्याच्यामध्ये राहत नाही, त्यामुळे आपण आत्ता असा विचार करतोय की कमीत कमी एकदा आपण रिकॉल करूया सगळं. मी गेल्या वेळेस पण घेतलं, पण गेल्या वेळेस कोणी नव्हतं गेल्या आठवड्यामध्ये. सो या आठवड्यामध्ये आपण थोडा रिगरस आपण रिव्ह्यू बघूया की काय आपल्याला करता येईल कशा पद्धतीनं, म्हणजे जेणेकरून आपल्याला पायथन पुन्हा एकदा नजरेखालून जाईल आणि जास्त चांगल्या पद्धतीने करता येईल. आपण पहिलं सेशन घेतलेलं होतं, त्याच्यामध्ये आपण डिस्कस केलं होतं मराठी का पायथन का, आता त्याच्यावर आपण चर्चा नाही करणार. यातलं सगळ्यात महत्त्वाचं आपण बघितलेलं होतं कम्प्युटरबद्दल. कम्प्युटरच्या आपण 4 स्टेप्स बघितलेल्या होत्या की कम्प्युटर फक्त 4 गोष्टी करतो. कोणताही तुम्ही कम्प्युटर घेतला, इवन तुमचा अँड्रॉइड मोबाईल घेतला, तुमचा आयफोन घेतला, किंवा तुम्ही तुमचे लॅपटॉप डेस्कटॉप काही घेतला, तरी तो 4च काम करतो. तो करतो इनपुट, म्हणजे काही डेटा तो आत स्वीकारतो. हॅलो. हा ऑडिबल आहे? हा सर, आता आहे. मग अशी आवाज नव्हता तुमचा. तो कोणताही कम्प्युटर हा फक्त 4 गोष्टी करतो, की त्याच्यामध्ये एक असतं इनपुट, दुसरा आहे स्टोरेज, तिसरा आहे प्रोसेस, त्याचा कलर दिसत नसेल, आणि चौथा आहे आउटपुट. एकूण पहिल्या सेशनमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट ही जर तुम्ही लक्षात ठेवलं की कम्प्युटर स्वतः काहीच करत नाही, जर तुम्ही त्याला काही इनपुट द्याल, म्हणजे इनपुट एकतर तुमच्या कीबोर्डमधून असेल, माऊसमधून असेल, तुम्ही काहीतरी एखादी ऑलरेडी कुणीतरी टाईप केलेली फाईल आहे ती त्याला इनपुट म्हणून देता, किंवा तुम्ही काहीतरी कमांड टाईप करता, त्यावरच फक्त तो प्रक्रिया करतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण त्यावेळेस बघितली की जे काही कम्प्युटरमध्ये होतं ते कम्प्युटर फक्त 2च गोष्टी दर्शवू शकतो, एक करंट आहे म्हणजे ऑन, आणि दुसरा सर्किटमध्ये करंट नाही दॅट इज ऑफ. किंवा याला आपण ज्यावेळी रिप्रेझेंट करतो मॅथमॅटिकली तेव्हा आपण करतो 0 अँड 1. ओके, 0 फॉर ऑफ आपण करतो शक्यतो, आणि 1 इज फॉर ऑन. जेव्हा 0 असेल त्यावेळी याच्यामध्ये काही करंट नाही आहे, आणि ऑन म्हणजे 1. एवढ्याच गोष्टींचा वापर करून कम्प्युटर, पूर्ण कम्प्युटर सगळा चालत असतो. आणि हे जर तुम्ही थोडं डीटमध्ये समजून घेतलं डिटेलमध्ये, तर तुमच्या असं लक्षात येईल की ज्यावेळी तुम्हाला माहीत असतं की बायनरी नंबर्स कसे चालतात, कम्प्युटर नक्की डेटा कसा स्टोअर करतो, त्यावेळी तुम्ही त्याच्यावर मॅन्युप्युलेशन, म्हणजे त्याच्यावर त्याला अपडेट करण्याची प्रक्रिया, त्याला डिलीट इडिट करण्याची प्रक्रिया चांगल्या पद्धतीने करू शकता. सो पहिल्या सेशनमध्ये आपण मुख्यतः फक्त एवढं 2च गोष्टी शिकलेल्या होत्या. एवढं जरी तुमच्या लक्षात राहिलं, मी इथं फक्त एक तुम्हाला इमेज दाखवीन जे आपण पहिल्या याच्यामध्ये बघितली होती. ही जर इमेज तुम्ही लक्षात ठेवली की ज्याच्यामध्ये कीबोर्ड माऊस आहे त्यांना एक इनपुट येतं, ही जी चिप आहे अर्थात तुमचा जो CPU आहे तो महत्वाचं काम करतो प्रोसेसिंगचं, तुमचं स्टोरेज आहे म्हणजे त्याच्यामध्ये हार्ड ड्राईव्ह असतील, याच्यामध्ये आणखीन एक आहे रॅम, पण रॅम हे टेम्पररी स्टोरेज असतं, कारण किंवा तुमचे मेमरी कार्ड असतील, पेन ड्राईव्ह असतील, बाकी इतर सगळ्या गोष्टी की जे स्टोरेज करतात. स्टोरेजला पुन्हा प्रोसेस करून आउटपुट तुम्हाला स्क्रीनवर दिसतं, आता तुमच्या स्क्रीनवर काहीतरी दिसतंय, मी इकडून बोलतोय ते माझं इनपुट आहे, ते ती कम्प्युटर घेतो, त्याच्यावर प्रोसेस करतो, 0-1 मध्ये कन्वर्ट करतो, तुमच्या कम्प्युटरला ते पाठवलं जातं इंटरनेट मार्फत, त्यासाठी सर्व्हर नावाचा एक कम्प्युटर काहीतरी काम करतो, त्याच्यासाठी हा डीकोडेड डेटा घेतो, तर हे सगळी प्रक्रिया होत असते. याचं तुम्हाला भान चांगल्या पद्धतीनं असेल तर तुम्ही कोडिंग अतिशय चांगल्या पद्धतीनं करू शकता. आणि दुसरी आपण संकल्पना जी बघितली ती आहे बायनरीची 0 आणि 1. असाइनमेंट म्हणून तुम्ही करू शकता की तुम्ही याचा शोध लावा किंवा तुम्ही शोधून बघा की जर एखादी इमेज आहे, एखादी इमेज आहे, समजा मी ही इमेज दिली, तर ही इमेज जी आहे याला काहीतरी कलर आहे, समजा मी याला रेड कलर दिला इकडं, ही इमेज कम्प्युटर सेव्ह कशी करतो हे जर तुम्ही एकदा उत्सुकता क्युरियोसिटी म्हणून जर बघितलं, तुम्हाला या सगळ्या गोष्टी अतिशय क्लिअर होतील. आणि आपण पाहिजे त्यासाठी 6 व्हिडिओज पाठवलेला होता की कम्प्युटर कसा चालतो. ओके, त्यानंतर आपण दुसऱ्या सत्राला आलो, आणि दुसऱ्या सत्रामध्ये आपण बघितलं महत्वाचं म्हणजे की फंक्शन म्हणजे काय, आणि फंक्शन काय आहे, फंक्शन पण सेम त्यात 4 गोष्टी करतं जे कम्प्युटर करतो, इनपुट, याच्यामध्ये स्टोरेज हा प्रकार नसतो, पण ऍक्च्युली तो तुम्ही म्हणू शकता की ज्या तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करता तेव्हा स्टोअर करताय,
त्यामुळे स्टोरेज, प्रोसेस आणि आउटपुट. सो एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2x. हे आपण एक बेसिक फंक्शन बघितलेलं होतं की म्हणजे एक्स हे इनपुट आहे, मी ते इनपुट 1 दिलं तर याच्यावर प्रक्रिया होते, काय केलं जातं, याला 2 गुणलं जातं आणि आउटपुट येतं 2. देअर फॉर एफ ऑफ 1 इज इक्वल टू 2. आणि प्रोग्रॅमिंगमध्ये आपण बऱ्याचदा म्हणतो की फंक्शन कॉल, मी फास्ट जातो याचं कारण की आपण हे सगळं बघितलेलं आहे, फक्त जो मध्ये गॅप पडलाय तो भरून काढण्यासाठी मी पटपट फक्त उजळणी घेतोय की आपल्याला काय आपण नक्की बघितलं तुम्हाला आठवण. आणि आपण सगळ्यात पहिलं फंक्शन किंवा पहिली लाईन ऑफ कोड आपण जी पायथनमध्ये लिहिली त्याच्यामध्ये आपण फंक्शन वापरलं होतं, ते होतं प्रिंट फंक्शन, प्रिंट हॅलो वर्ल्ड असा आपण कोड होता, करेक्ट. तर त्याच्यामध्ये एक प्रिंट हे फंक्शन वापरलं होतं. आणि आपण हळूहळू जाणार आहे की दुसऱ्या याच्यामध्ये आपण बघितलं की पायथनला फक्त इथं एकच इनपुट नाही, म्हणजे इथं एफ ऑफ एक्स नाही, कधी कधी मल्टी पॅरामीटर फंक्शन सुद्धा असतात. एफ ऑफ एक्स वाय झेड इज इक्वल टू एक्स इंटू वाय इंटू झेड. आणि जर मी याला एक्स इज इक्वल टू 1, वाय इज इक्वल टू 2 आणि झेड इक्वल टू 3 असं इनपुट दिलं तर याचं उत्तर येताना 1 × 2 × 3 इज इक्वल टू 6 असे येत. तर तुम्ही किती पण पॅरामीटर फंक्शन्सला देऊ शकता. तर हे महत्वाची संकल्पना आपण समजून घेतली. तुम्हाला जर याच्यामध्ये थोडंसं अवघड वाटत असेल जरी तुम्ही दुर्लक्ष केलं तरी चालेल, पण जर तुम्हाला हे कळालं तर तुम्हाला पुढचं कोडिंग जे आहे ते सोपं जाईल. त्यानंतर आपण बघितलं की 35 कीवर्ड्स आहेत पायथनचे, आपण बघूया. तर हे जे कीवर्ड आहेत 35, फॉल्स, नन, ट्रू, अँड, ॲज, ॲक्च्युली पायथनचं सिंटॅक्स शिकणे. सिंटॅक्स म्हणजे काय, मी असं लिहितो का राखीव शब्द पायथनचे किंवा राखीव पायथनचे शब्द. मराठीमध्ये जर तुम्ही लिहित असाल तर योग्य पद्धतीनं मराठी लिहिण्याचा एक क्रम आहे, आणि तो क्रम काय आहे की कीवर्ड्स पायथॉनचे राखीव शब्द, याला म्हणतात सिंटॅक्स, सिंटॅक्स ऑफ द लँग्वेज, की कोणता शब्द अगोदर आला पाहिजे, कोणता नंतर आला पाहिजे. पूर्ण विराम हा वाक्याच्या सुरुवातीला येतो का, तर नाही येत मराठीमध्ये, तो वाक्याच्या शेवटी येतो. तर मग जर मी हा वाक्य लिहिताना असं लिहित असेल की मी पूर्णविराम दिला माझे नाव एक्स वाय झेड, तर आपण म्हणतो की हे व्याकरणाच्या दृष्टीनं चुकीचं असं आहे का. तर एक कन्व्हेन्शन ठरलेलं आहे, कन्व्हेन्शन म्हणजे काय तर एक प्रथा ठरलेली आहे की अशाच पद्धतीनं तुम्ही लिहायचं. जर तुम्ही हे 35 शब्द नीट समजले तुम्हाला की पायथनमध्ये हे शब्द कशासाठी, उदाहरणार्थ इथे ग्लोबल शब्द आहे, उदाहरण म्हणून देतो ग्लोबल हा शब्द ग्लोबल रेफरन्सिंग, तुमचं जे व्हेरिएबल आहे त्याचा रेफरन्स ग्लोबल करण्यासाठी वापरला जातो. ग्लोबल रेफरन्सिंग म्हणजे काय, व्हेरिएबलचा स्कोप म्हणजे काय, हेच आपल्याला शिकायचं आहे. त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की ग्लोबल हा कीवर्ड कसा वापरला जातो पायथनमध्ये शब्द, इज हा कीवर्ड कशासाठी वापरला जातो, ईल्ड हा कीवर्ड कशासाठी वापरला जातो, रिटर्न हा कीवर्ड कशासाठी वापरला जातो, ब्रेक हा कीवर्ड कशासाठी वापरला, हे शिकणं म्हणजेच एका अर्थानं, एकाच अर्थानं मी म्हणतोय कारण बऱ्याचशा गोष्टी अजून असतात, पण जरी शब्द तुम्हाला 35 शब्द कळले तर बऱ्यापैकी तुम्हाला पायथन आले असं तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर आपण बघितलं पायथन कमेंट्स. एक छोटी इन लेक्चर क्विज म्हणून विचारतो की पायथनच्या ज्या कमेंट्स आहेत त्या कोणत्या चिन्हानं सुरू होतात, पायथनमध्ये कमेंट्स कशा लिहितात, एनीवन? हॅश. तो करेक्ट, की पायथॉनच्या ज्या कमेंट्स आहेत त्या हॅश सिम्बलनं चालवतात. जर तुम्ही हॅश सिम्बल दिल्यानंतर इथं काहीही लिहिलं तुमच्या सबलाईम टेक्स्टमध्ये, काहीही लिहिलं तुम्ही तरी पायथॉन त्याला सिम्पली इग्नोर करतं ती लाईन आणि त्याला एक्झिक्यूट करत नाही. त्यामुळं ही जी लाईन याच्यासमोर तुम्ही काही लिहिलं तर त्याच्या एरर येत नाही, काही होत नाही. पायथॉन कमेंट्स ह्या शक्यतो आपल्याला आपला कोड चांगल्या दृष्टीनं कळावा म्हणून आपण वापरतो, ओके. आणि दुसऱ्यांनाही लिहिलेला कोड असतो, कधी कधी तुम्हाला असं करावं लागतं की एक मित्र तुमचा एक गोष्ट लिहित असतो, तुम्ही दुसरे, खूप मोठी सॉफ्टवेअर्स असतात ज्याच्यामध्ये 300,000 lines, 400,000 lines इतक्या मोठा कोड असतो, एकटी व्यक्ती लिहू शकत नाही. अशा वेळी तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीनं काय कोड लिहिलाय हे समजून घेणं गरजेचं असतं. त्यानंतर आपण बघितलं की व्हेरिएबल म्हणजे काय, करेक्ट. आपण या सगळ्यामध्ये बघितलं की पायथॉनला जे इनपुट येतं तो काय आहे, डेटा. आणि हा डेटा जर तुम्हाला स्टोअर करायचा असेल तर तुम्हाला काहीतरी गोष्ट पाहिजे. आणि आपण म्हटलं होतं व्हेरिएबल म्हणजे बॉक्स,
की याच्यामध्ये तुम्ही तुमचा डेटा स्टोअर करू शकता. डेटा, आपण डेटाचे प्रकार पण त्यानंतर पाहिले. तो व्हेरिएबल म्हणजे काय? तर तुमची जी कम्प्युटरची मेमरी आहे, व्हेरिएबल जो पायथन प्रोग्राम तुमचा कोड रन होत असतो तेव्हा तो रॅम मध्ये रन होतो, टेम्पररी मेमरीमध्ये. तुम्ही ज्या एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करता, एक्स इज इक्वल टू वन असं आपण व्हेरिएबल केलेले होते, मी फक्त फास्ट जातो याचा अर्थ, कारण आपण हे सगळं बघितलं याच्याबद्दल. एक्स इज इक्वल टू वन जेव्हा डिक्लेअर, 4 GB रॅम असेल, 8 GB रॅम असेल, त्यापैकी काही भाग हा अलॉट केला जातो आणि त्याच्यामध्ये एक हा बायनरी अंकामध्ये कसा लिहितात. तर समजा जर तुमच्याकडं काही कोडिंग म्हणजे जर तुम्ही वापरत असाल, UTF-8 वापरत असाल, तर तो साधारणतः 0000070 आणि 1 असं वापरला जातो. हा 3 आणि 3 6 झाले, आणि हा 0007 8-bit हे कुठेतरी सेव्ह केले जातात. सो हा डिटेलमध्ये जायची गरज नाही, ते तुम्ही ॲडव्हान्समध्ये जेव्हा जाल तेव्हा करू शकता. फक्त मुद्दा एवढा लक्षात ठेवा की व्हेरिएबल म्हणजे काय, तर आपला जो डेटा आहे तो आपण स्टोअर करतो का, तर आपण प्रक्रिया करू शकू आणि याला आपण काहीतरी नाव देतो. हा 0001 एवढं लक्षात ठेवण्यापेक्षा नंबर असं जर मी याला नाव दिलं, तर पुन्हा मी जेव्हा वापरतोय तेव्हा मला पुन्हा एवढं क्लिष्ट नाव जे आहे 0011 द्यायची गरज नाही, मी फक्त त्याला एक्स म्हणून कॉल करू शकतो. त्यानंतर आपण डेटाचे प्रकार बघितले. हा जो बॉक्स आहे, मी तुम्हाला एक उदाहरण दिलेलं होतं जर तुम्हाला आठवत असेल, की आपण जे पीठ आहे ते पीठ आपण ग्लासमध्ये साठवत नाही, किंवा पाणी जे आहे ते आपण एखाद्या फुलपात्रामध्ये साठवत नाही, त्यासाठी आपण हंडा वापरतो. का? कारण प्रत्येक प्रकारची जी गोष्ट आपण साठवतो त्याला वेगवेगळा प्रकार लागतो. आपण पायथनमध्ये डेटा टाईप्स बघितले, कुणाला आठवतात का काय काय प्रकार होते पायथनमध्ये डेटाचे? सांगू का? इथं लिहितो इंटीजर होते, स्ट्रिंग होते. इंटीजर आपण शॉर्ट मध्ये त्याला INT म्हणतो, स्ट्रिंग होते त्याला आपण स्ट्रॉंग मध्ये स्ट्रिंग म्हणतो. व्हॉट इज स्ट्रिंग? स्ट्रिंग म्हणजे काय? स्ट्रिंग म्हणजे अक्षर किंवा शब्द. अक्षर म्हणजे टेक्स्ट, अक्षर किंवा शब्द. टेक्स्ट ओके, ज्या काय करता त्या टेक्स्ट म्हणजे आपण ज्या इंग्लिश भाषा वापरतो तेव्हा आपण टेक्स्ट हा शब्द वापरतो. स्ट्रिंग हा शब्द शक्यतो आपण वापरत नाही, पण त्यात काय स्ट्रिंग म्हणजेच टेक्स्ट. ओके, अजून काय प्रकार आहे? इंटीजर म्हणजे नंबर. इंटीजर म्हणजे पूर्णांक. ओके, नंबर मध्ये पण दोन प्रकार आहेत, पूर्णांक आणि अपूर्णांक. इंटीजर हा पूर्णांक आहे, 0, 1, -1, 3, 5, 5513 वगैरे वगैरे हे इंटीजर आहेत. जेव्हा त्याच्या पुढे आपण 0.5 लिहितो तेव्हा तो काय बनतो? त्याला काय म्हणतात 5.5 ला? साक्षी, अमित, काय म्हणतो? त्याला आपण फ्लोट म्हणतो. काय म्हणतो? इंटरनेट कनेक्टेड आहे. हा यस, सो आपण त्याला म्हणतो फ्लोट, फ्लोटिंग नंबर. आणि अजून एक आपण काय बघितलेलं होतं? बुलियन. यस, आपण बघितलं होतं त्याला शॉर्ट फॉर्म आहे बुल. आणि याला बुलियन हे दोनच व्हॅल्यू घेते, एकतर 0 or 1, ट्रू किंवा फॉल्स. हे बायनरी व्हेरिएबल आहे. बायनरी म्हणजे काय? याला दोनच फक्त किमती असू शकतात, ऑन किंवा ऑफ, ट्रू किंवा फॉल्स, 0 or 1. ओके, करेक्ट. त्यानंतर आपण बघितलं अरिथमेटिक, कंपॅरिझन आणि लॉजिकल ऑपरेटर्स. याच्यामध्ये मी आता जाणार नाही, कारण हे तुम्हाला थोडंसं अवघड आत्ता वाटू शकतं. मी फक्त कंपॅरिझन जे ऑपरेटर आहे ते आता थोडक्यामध्ये बघणार आहे, बाकीचे जे ऑपरेटर आहेत ते पण हळूहळू प्रॅक्टिसमध्ये घेऊ. ओके, तर त्यामुळे त्याची काळजी आत्ता करू नका, तुम्ही फास्ट ते जातो डायरेक्ट. ओके, हे डबल इक्वल साईन हे बरोबर किंवा तुलना करण्यासाठी वापरलं जातं. समजा माझ्याकडे एक व्हेरिएबल आहे एक्स इज इक्वल टू वन, माझ्याकडे दुसरं व्हेरिएबल आहे वाय इज इक्वल टू टू. कम्प्युटरला आता मला इथं मी लिहिलेलं आहे म्हणून हा दिसतंय की एक्स इज इक्वल टू वन आहे, वाय इज इक्वल टू टू आहे, आणि मला हे लगेच कळतंय की एक्स आणि वायची व्हॅल्यू ही एक सारखी नाही आहे. परंतु बऱ्याच वेळी तुम्ही कोडिंग करत असता त्यावेळी तुमचा हा एक्स बऱ्याच इतर फॅक्टरवर अवलंबून असतो. उदाहरणार्थ
तुमचा मी इथं तार्किकच्या शेजारी इथं एक जागा घेतो आणि मी तुम्हाला फक्त डेमो म्हणून दाखवतो काय होतं कम्प्युटरमध्ये. कम्प्युटरमध्ये असं होतं की तिकीट आहे त्याच्या 12% GST आहे आणि त्याच्या 6% हा CST आहे आणि त्याच्या 2% हे मार्जिन आहे. ओके, मी हे कंपॅरिझन सांगतोय. सो जर माझा तिकीटचा जर 100 असेल तर माझं मार्जिन किती आहे, करेक्ट? यानंतर मी म्हणतो की दुसरी एक मेथड आहे कॅल्क्युलेट करण्याची, ती आहे तिकीट इंटू 18% GST प्लस CGST आणि 3% मार्जिन. मला आता निवडायचे की या पद्धतीने मी तिकीट विकायचं की या पद्धतीने तिकीट विकायचं. मी फक्त उदाहरण देतो, तुम्हाला ते दिसत नसेल किंवा समजत नसेल सोडून द्या, फक्त काय कॉम्प्लेक्सिटी आहे ते लक्षात घ्या. एक्स इज इक्वल टू तिकीट रेट इंटू 18% इंटू 3%, वाय इज इक्वल टू तिकीट रेट इंटू 12% इंटू 6% इंटू 2%, वेदर एक्स इज इक्वल टू वाय ऑर नॉट. आता हा प्रश्न कितीतरी किचकट झाला ना. आपण हे एक्स इज इक्वल टू 1 बघतो, वाय इज इक्वल टू 2 बघतोय, हे कम्प्युटरला कम्प्युट करायचं आहे. आपण एवढं सगळं करत बसू शकत नाही, त्यासाठी आपण कम्प्युटरला विचारू शकतो की बाबा रे डबल इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू वाय आहे की नाही मला सांग. मला दुसरी तुलना करायची की हे एकमेकांसारखं नाही आहे का, सांग विषम आहे का. एक्स हे वाय इतकंच आहे, एक्स वाय पेक्षा वेगळं आहे, त्याचं सिम्बल आहे एक्सक्लेमेशन मार्क इज इक्वल टू, करेक्ट? किंवा एक्स हे वाय पेक्षा जास्त आहे, एक्स हे वाय पेक्षा कमी आहे, एक्स हे वाय पेक्षा जास्त किंवा बरोबर आहे, एक्स हे वाय पेक्षा कमी किंवा बरोबर आहे. इथं मी फटाफट फक्त एक्स वाय लिहिलं, पूर्वी फक्त चिन्ह काढलेली होती. आय होप की तुम्हाला स्क्रीन दिसतीय, करेक्ट? हे कम्पेरिझन आपण करून अंकांची तुलना एकमेकांसोबत करू शकतो. अप टू हिअर एव्हरीथिंग क्लिअर? इथपर्यंत सगळ्यांना सगळ्या गोष्टी समजलेत? आम्ही अक्रम हो हो समजले. ओके, आता ऍक्च्युली स्क्रॅच मध्ये शिकताना पण ह्या कन्सेप्ट आहेत, त्याच्यामुळे रिलेट होते. येस, ऑपरेटर्स करेक्ट. तुम्ही मला एक फक्त सांगायचे की तुम्ही कोणतीही प्रोग्रामिंग लँग्वेज शिका, हे ऑपरेटर जवळपास सेम आहेत. म्हणजे कॉम्प्युटेशन जे तुम्ही करता त्यात जवळपास सगळ्या ह्याच्यामध्ये हेच ऑपरेटर तुम्हाला बघायला मिळतील. ओके, तर त्यामुळे जर तुम्ही एकदा शिकला तर तुम्हाला पुन्हा दुसरी प्रोग्रामिंग लँग्वेज शिकताना, तिसरी प्रोग्रामिंग लँग्वेज शिकताना दुसऱ्या गोष्टी लक्षात ठेवायची, म्हणजे कमी गरज असते. उदाहरणार्थ जावास्क्रिप्टमध्ये हे डबल इज इक्वल टू ला 3-2 सिम्बल आहेत, ट्रिपल डबल इक्वल टू याला स्ट्रिक्ट कम्पॅरिझन म्हणतात आणि डबल इक्वल टू याला लूज कम्पॅरिझन म्हणतात. काय आहेत या गोष्टी, फार डिटेलमध्ये नको जायला, पण बऱ्यापैकी साम्य आहे. तुम्हाला या गोष्टी एकदा कळाल्या की पुढं तुम्हाला ते एकदम इझी होऊन जाईल. त्यानंतर आपण शेवटचा भाग शिकलो की पायथॉनचं इनपुट. आपण गेल्या आठवड्याच्या सेशनमध्ये, म्हणजे पहिल्या सेशनमध्ये आपण शिकलेलो होतो फंक्शन म्हणजे काय, दुसऱ्याच आठवड्यात शिकलो आय थिंक, आणि आपण शेवटी एक फंक्शन बघितलं. कोणतं फंक्शन बघितलं? इनपुट. आठवते कोणाला हे फंक्शन इनपुट? इनपुट फंक्शन बद्दल काय आठवते? नाही, मागच्या सेशनला नव्हतोच मी. येस, मी पण इनपुट. ओके, पायथॉन मध्ये आता मला इनपुट घ्यायचंय. तुमचा पायथॉनचा कोड रन होतोय, त्यावेळी मला काहीतरी व्हॅल्यू जी आहे ती कम्प्युटरमध्ये घ्यायची आणि स्टोअर करायची. उदाहरणार्थ मी कोड असा पण लिहू शकतो, एक्स इज इक्वल टू 3, म्हणजे माझ्या एक्स नावाच्या व्हेरिएबलमध्ये 3 ही व्हॅल्यू स्टोअर करा. हे कम्प्युटरला कळालं?
मला असं करायचं नाहीये. मला काय म्हणायचंय की एक्स ची व्हॅल्यू जी आहे ती युजरने दिली पाहिजे, जो कम्प्युटर तो प्रोग्राम वापरतोय त्यानं. तो त्याच्या मनात आलं तर तो व्हॅल्यू 3 देईल, त्याच्या मनात आलं तर तो 5 देईल, त्याच्या मनात आलं तर तो 10 देईल. तो जे काही व्हॅल्यू देईल ती घेऊन मला एक्स नावाच्या व्हेरिएबलमध्ये सेव्ह करायचे. हे काम कसं करायचं, कम्प्युटरला हे काम करायला कसं सांगायचं, अशा वेळी आपण लिहितो एक्स इज इक्वल टू इनपुट पॅरेंथेसिस ओपन पॅरेंथेसिस क्लोज पॅरेंथेसिस. यावेळी इनपुट हे पायथन मध्ये इनबिल्ट एक फंक्शन आहे, म्हणजे तुम्हाला ते डिफाईन करावं लागत नाही याचा अर्थ काय आहे ते. जेव्हा तुम्ही हे फंक्शन लिहिता तेव्हा कम्प्युटर इथपर्यंत आलेला कोड तुम्ही पूर्वी काही लिहिलेला असेल तिथं तो थोडा थांबतो आणि युजरला विचारतो की तुमचं उत्तर काय आहे, तुमचं काय म्हणणं आहे. जर युजरनं टाईप केलं 3 तर 3 ही व्हॅल्यू घेतो आणि त्यानंतर युजरनं एंटर दाबावं लागतं, सांगावं लागतं की माझं टाईप करून झालेलं आहे. एकदा ते कळालं की ही 3 व्हॅल्यू तो घेतो, एक्स नावाच्या व्हेरिएबलमध्ये सेव्ह करतो आणि कम्प्युटरमध्ये म्हणजे रॅममध्ये तुमच्या ठेवून देतो पुढच्या कामासाठी. करेक्ट, समजलं? हो हो, ट्राय केलंय, ट्राय केलंय इनपुट. येस, तो मी प्रॅक्टिकल पण दाखवेन थोड्या वेळामध्ये. आपण फक्त एकदम फास्ट फॉरवर्ड मध्ये थोडं पुढे जाऊया. आपण आता तिसऱ्या सेशनचं जे आपला जो ओकन ओव्हरफ्लो होता तो आपण बघूया. सो तिसऱ्या याच्यामध्ये आपण थोडं कोडिंग केलं, त्यानंतर आपण बघितलं की स्ट्रिंगचं गणित आणि प्रिंट नावाचं फंक्शन आपण थोडं डिटेलमध्ये बघितलं आणि जर तरची भाषा बघितली. स्ट्रिंगचं गणित म्हणजे काय, की जर पायथॉन मध्ये एखादी स्ट्रिंग आहे एक्स वाय झेड इंटू 3, हा जर मी कोड रन केला, हे इंटूला पायथॉन मध्ये ऍस्ट्रिक हे चिन्ह वापरतात. ओके, सो एक्स वाय झेड इंटू 3 याचं उत्तर काय येईल पायथॉन मध्ये, पायथॉन मध्ये याचं उत्तर एक्स वाय झी एक्स वाय झी एक्स वाय जी असं त्याचं उत्तर येतं पायथन मध्ये. 3 वेळा गुणाकार म्हणजे पायथन असं समजते की याला 3 वेळा मल्टिप्लाय करा. हे आपल्या नॉर्मल मॅथमॅटिक्स मध्ये इट्स नॉट डिफाइंड, याचा काही अर्थ होत नाही. ए इंटू 3 हे काय काय होत नाही, पण इथे एक्स वाय जी इंटू 3 म्हणजे एक्स वाय जी एक्स वाय जी एक्स वाय जी असं 3 वेळा पायथनचा प्रोग्राम रन करतो. ओके, दुसरा आहे एक्स वाय जी प्लस, जर मी इथं 17:3 शेजारी मी लिहितोय एक्स अधिक वाय इज इक्वल टू, समजा मी हे उलट लिहिलं, आपण शक्यतो पायथॉन मध्ये आपण अगोदर व्हेरिएबलचं नाव लिहितो. करेक्ट, समजा व्हेरिएबलचं नाव आहे टेक्स्ट इज इक्वल टू एक्स प्लस वाय. याचं आउटपुट येतं टेक्स्टची जर मी व्हॅल्यू प्रिंट केली तर टेक्स्टची व्हॅल्यू येते एक्स वाय. एक्स आणि वायला जोडलं जातं, याला आपण ज्यांनी ज्यांनी एक्सेलचं पण कोर्सेस केला आहे आपला त्यांच्या लक्षात असेल आपण कॉन्केटिनेशन म्हणून एक फंक्शन बघितलेलं होतं आणि त्याला शॉर्टमध्ये कॉन्कॅट म्हणतात. तर कॉन्केटिनेट म्हणजे एकत्र जोडणे, अक्षरं जे आहेत ते एकमेकांना जोडणे. तो प्लस हे नावाचं जे सिम्बल आहे ते इंटरनली कॉन्केटनेट नावाचं फंक्शन कॉल करतं. काय आहे ते आपण जास्त डीपमध्ये बघायला नको. ओके, पण एक्स वाय झेड डिवायडेड बाय 3 इट्स नॉट डिफाईन्ड, तुम्हाला एरर येईल. किंवा एक्स वाय झी मायनस वाय झी हे सुद्धा डिफाईन नाही आहे, याचं तुम्हाला एरर येईल. ओके, प्रिंट फंक्शन आपण बघितलं की प्रिंट फंक्शनमध्ये तुम्ही वेगवेगळे पॅरामीटर सुद्धा टाकू शकता. आपण प्रॅक्टिकली पण काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे ते आपण बघूया. आणि आपण नंतर बघितलं जर तरची भाषा, त्याच्यावर आपण येऊया. हे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. आपण गेल्या आठवड्यामध्ये पण मी जो गेल्या आठवड्याची व्हिडिओ तुम्ही प्लीज बघा, कारण गेल्या आठवड्यामध्ये आपण नवीन काहीच शिकलं नाही आहे. फक्त तो अख्खा एक तासाचं लेक्चर, हे जे प्रॉब्लेम्स होते ते कसे सॉल्व्ह करायचे त्याच्यासाठी मी खर्ची घातलेला आहे, तर ते एकदा तुम्ही बघा. पण तरी पण आपण हा जो कोड आहे तो आपण पुन्हा एकदा करणार आहे की नंबर घेऊन त्याचा क्यूब रिटर्न कसा करायचा. ओके, तर स्ट्रिंगच्या गणितामध्ये आपण हे बघितलं, हे कोड आपण रन करून बघितलेले होते.
प्रिंट मयूर कॉमा के याचा आउटपुट येतं मयूर के, कॉमा हा ऍटोमॅटिकली स्पेस बाय डिफॉल्ट इन्सर्ट करतो, आणि प्रिंट याला कंस राहिलेलं होतं माझ्याकडून, प्रिंट मयूर बॅक स्लॅश ही फॉरवर्ड स्लॅश नाही आहे लक्षात घ्या, बॅक स्लॅश म्हणजे तुमच्या इंटर बटनच्या वरचं असणारं चिन्ह. ओके, सो बॅक स्लॅश एन खराडे याचं आउटपुट मयूर खराडे असेल. ओके, आणि त्यानंतर आपण शिकलेलो जर तरची भाषा. जर तरची भाषा काय, की जर बाबा तुझ्याकडे दोन पेक्षा जास्त चॉकलेट असतील तर मला एक चॉकलेट दे. आपण बोलतो, खूपदा बोलतो आपण, तसंच कम्प्युटरचं पण आहे की त्याला जर काही उदाहरणार्थ जर पाच हे एक्स पेक्षा मोठे असेल तर मात्र पाचला एक्सला पाचने गुणू नका, असं काहीतरी आपल्याला हा कोड करायचा आहे. तो कसा करायचा, त्याच्यामध्ये तीन कीवर्ड महत्वाचे आहेत, इफ, एलिफ आणि एल्स. त्या दिवशी लेक्चरमध्ये आपण इफ आणि एलिफ हे, इफ आणि एल्स हे दोन कीवर्ड बघितले होते, एलिफ बघितला नव्हता. आपण तो पुढच्या आठवड्यात बघणार आहे, या आठवड्यात देखील आपण नवीन काही शिकणार नाही आहे, बिकॉज वी आर फोकसिंग मोर ऑन द रिकॅप. आता ही जी आकृती आहे की तुम्ही चांगल्या पद्धतीने समजून घ्या. ओके, आय होप की तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात, आणि जरी तुम्हाला बऱ्यापैकी पायथॉन येत असेल किंवा नसेल किंवा कोडिंग येत असेल नसेल, ही जर तुम्ही इमेज नीट बघितली समजून घेतली तर तुम्हाला कोडिंगचं बेसिक अगदी क्लिअर झाल्यासारखं होईल. याच्यामध्ये काय आहे, हा कोड आहे आणि इकडं या बाजूला माझ्या डाव्या बाजूला हा फ्लो चार्ट आहे, याला फ्लो चार्ट म्हणतात शक्यतो, आणि या कोडचं आउटपुट आहे ते इकडं उजव्या बाजूला दिलेलं आहे. आणि हा आपण पायथन फॉर एव्हरीबडी डॉक्टर चकचा जो कोर्स आहे तिथून जशाच्या तशी ही स्लाइड घेतलेली आहे, फक्त मी ट्रान्सलेट केलेला आहे. तो हा प्रोग्राम काय आहे, x इज इक्वल टू फाईव्ह म्हणजे x ची किंमत पाच सेट करा. सो इथं पहिल्यांदा ही व्हॅल्यू सेट केली जाते, त्यानंतर आपण चेक करतो इफ x इज लेस दॅन 10. हा जो फ्लो चार्ट मध्ये जो डायमंड आहे, याला डायमंड म्हणतात, हा डायमंड विचार करतो, त्याचे दोन उत्तर असतात, एक तर येस त्याचं उत्तर खरं आहे किंवा नो. जर येस असेल तर या मार्गाने जावा, नो असेल तर या मार्गाने जावा. एक्स 10 पेक्षा कमी आहे का, या केसमध्ये आपल्या काय उत्तर येईल, आपलं एक्स इज इक्वल टू 5 आहे आणि मी विचारलंय एक्स हे 10 पेक्षा कमी आहे का, कमी पेक्षा कमीचं चिन्ह इथं आहे, काय उत्तर येईल. एक्स 5 पेक्षा कमी आहे का, एक्स 10 पेक्षा कमी आहे का, हॅलो. हा बोल की भाऊ. ट्रू आणि फॉल्स मध्ये येणार का उत्तर? हा उत्तर ट्रू किंवा फॉल्स मध्येच येईल ना, एक्स हे 10 पेक्षा मोठे आहे किंवा एक्स हे 10 पेक्षा छोटा आहे. मग मी जर प्रश्न असा विचारला, पहिल्यांदा मी सांगितलं की एक्स ची किंमत आहे 5, एक्स नावाच्या माझ्या व्हेरिएबल मध्ये बॉक्स मध्ये 5 चॉकलेट आहेत, तर 5 चॉकलेट हे किंवा एक्स हे 10 पेक्षा कमी आहे का, काय उत्तर येईल. येस म्हणून उत्तर येईल ना, साधी गोष्ट आहे, 5 5 5 हे 10 पेक्षा कमीच आहे ना, तुम्ही इतका 10 मिनिट विचार करता यार. एक्स इज लेस दॅन 10, येस उत्तर येस येणार आहे, म्हणजे हा कोड इकडे नाही जाणार आहे, कारण या वाटेने जाणार नाही, नो ची जी वाट आहे या वाटेने जाणार नाही. कुठं जाईल, इकडून निघालेला तुमचा प्रवास इकडे जाणार आहे या साईडला येस कडे. ओके, येस नंतर काय आहे, इथं कोणता डिसिजन नाही आहे, सरळ स्टेप आहे, काय आहे, प्रिंट स्मॉलर, प्रिंट स्मॉलर नावाची स्टेप केली जाईल, तो इथं आउटपुट आलाय, तुम्ही बघितलं का, तुमचा कोड इथं आला सुरू, इथं आला, त्यानंतर यानं विचार केला
एक्स इज लेस देन टेन आहे का असेल तर इथून आत जायचं, नाहीतर इकडून डायरेक्ट जंप इकडे येणार. आता मी जर एक्सची व्हॅल्यू वाढ एक्स इज इक्वल टू 12 केली तर काय होईल, हा जो कोड आहे मी जर कलर बदलतो एक्सची की हिरवा कलर बघतो, एक्सची किंमत जर मी 12 केली एक्स इज इक्वल टू 12, हा कोड इथं येईल. इथं आल्यानंतर हा पुन्हा प्रश्न विचारेल एक्स 10 पेक्षा लहान आहेत का, काय उत्तर येईल? नाही. त्यामुळे या रस्त्यानं जाईल, या रस्त्यानं. हा जो रस्ता आहे मी हा खोडतोय जो, इकडे जाणारच नाही, हा कोड रन होणार नाही, कळत का? या मार्गावर येईल आणि पुन्हा प्रश्न विचारेल एक्स हे 12 पेक्षा कमी आहे का, काय उत्तर येईल? एक्स हे 20 पेक्षा मोठे आहे का, हा प्रश्न आहे, बरोबर ना? एक्स हे 20 पेक्षा मोठे आहे का, काय उत्तर येईल? नाही. नाही, करेक्ट, नाही. त्यामुळं हा कोड इथंही रन होणार नाही आणि उत्तर आपलं येईल या शेवटीच्या बागेमध्ये, प्रिंट फिनिश. हा जो फक्त फिनिश आहे एवढंच उत्तर येईल, स्मॉलर आउटपुट येणार असेल. ओके, आपण हे करून बघणार आहे. फक्त तुम्हाला तुमच्या डोक्यात फ्लोचार्ट ठेवा, ज्यावेळी इथं इफ मध्ये येतं मी आतमध्ये जातो, किंवा नसेल ही कंडिशन ही सॅटिस्फाय नाही झाली तर मी पुढे जाणार आहे, कळालं? आतमध्ये जाणार नाही. हे कन्स्ट्रक्शन काय आहे हे आपण नंतर बघणार आहे, कोलन का दिलेला आहे, इफ काय आहे, अलीकडे काय आहे, पलीकडे काय. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे? हो हो. यस, सो आपण गेल्या वेळेस ऑड आणि निवन आयडेंटिफाय नंबर आयडेंटिफायर बनवलेला होता आणि ग्रेड कॅल्क्युलेटर बनवलेला होता. आता आपण कोडिंग करायला घेऊया आणि कोडिंग करता करता मी तुम्हाला काही गोष्टी म्हणजे दाखवेन. उदाहरणार्थ मी ज्या गोष्टी तुम्हाला आता रिकॅपमध्ये नाहीत सांगितल्यात की कोलन ही वानगड काय आहे, करेक्ट? आता आपण कोलन हा प्रकार वापरला नाही जास्त. आता मी काय करतोय, एक मी कोड ओपन करतोय, कोड दिसतोय? यस. तुम्ही हा कोड वाचा आता सध्या आणि हा कोड काय करतोय ते मला तुम्ही सांगायचंय. काही काळजी करू नका, नाही आलं तरी मी तुम्हाला सांगेन. नक्की काय काम करतो, डन डन काय डन? असेल तर सांग. म्हणलं वाचून घ्या, झालं वाचून. वाचून मला सांगायचे, एक एक लाईन सांगा. पहिली लाईन काय आहे? आपण कमेंट ठेवली की आपल्याला प्रोजेक्ट काय करायचं आहे. ओके, कमेंट ठेवली म्हणजे काय? की आपण कशा संदर्भात कोडिंग करतोय पूर्ण ते प्रॉब्लेम. आपलं नंबर जे असणार ते ऑड आणि इवन आयडेंटिफायर असणार आपला कोड हा. नाही, फक्त फक्त जर मी विचारलं पहिली लाईन काय करते, पहिली लाईन जी आहे आता इथं पहिली लाईन काय आहे, प्लीज रीड आउट फॉर मी. हॅश हॅश प्रॉब्लेम ऑड ऑर इवन नंबर आयडेंटिफाय, त्याला आपण काय म्हणतो?
हॅश ने सुरुवात कशाची होते? कमेंट कमेंट तो ती कमेंट आहे आणि ही लाईन काहीही करत नाही, कळालं? ही लाईन रन होणार नाही, करेक्ट? ही रन ज्यावेळी तुम्ही पायथॉनचा हा कोड रन कराल तेव्हा ही पहिली लाईन रनच होणार नाही, कम्प्युटरला ती लाईन एक्झिक्यूट करणार नाही कम्प्युटर. ओके, दुसऱ्या लाईनला आपण ब्लँक ठेवलेली आहे लाईन, सो ती लाईन काय करत नाही. व्हॉट अबाउट नंबर लाईन थ्री, लाईन नंबर थ्री, तिसरी लाईन काय करते? यार कोण आहे बाबा, कुठं? कोणी मेसेज केलेला का? इनपुट इनपुट घेतो आपण, इनपुट घेतो. इनपुट नक्की कुठे, इनपुट घेऊन नक्की कुठं कुठं घेणार आहे? इनपुट काय होईल? इनपुटचं घेतलं मी, हा कोड माझा इनपुट घेतोय. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे, पण याच्या आधीचा कोड काय आहे, नंतरचा कोड काय आहे? त्याच्यानंतर तो नंबर आपण इंटेजर मध्ये कन्वर्ट करतोय. नाही नाही, ते खालची लाईन आहे, मी लाईन नंबर थ्री म्हणतोय. मी आता जे सिलेक्ट करतोय ते काय आहे? हे काय आहे? आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतोय. येस, म्हणजे जी इनपुट आहे आपण घेतोय ते आपण एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतोय, करतोय की नाही? हो हो हो. ओके, सो ही पहिली दुसरी लाईन काय करते? इनपुट घेते, जे काही देईल युजर, जे काही देईल तो त्यांना विचारते प्रश्न, इनपुट नंबर फॉर टेस्टिंग, आणि त्यानंतर खाली एक लाईन येईल, करेक्ट? आता इथं मी त्याच्या शेवटी एक कमेंट केलेली आहे, पायथन कमेंट, की स्ट्रिंग आहे. ही कमेंट का केली असेल मी, कोणी सांगू शकेल? कारण आपल्या लक्षात पाहिजे, आपण इनपुट जे पण घेतोय ते स्ट्रिंग मध्येच येतो. येस, सो ही गोष्ट लक्षात ठेवायची नेहमी, की तुम्ही पायथन मध्ये जेव्हा इनपुट फंक्शन वापरून इनपुट घेताय त्यावेळी जो प्रकार आहे या नंबरचा हा स्ट्रिंग असणार आहे. या बॉक्सचा प्रकार स्ट्रिंगचा बॉक्स आहे, सो याच्यामध्ये नंबर टाकायचे नाहीत, किंवा नंबर ऑपरेशन्स जे आहेत ते याच्यावर होतील का? होणार नाहीत. तुम्ही पिठाच्या डब्याला नळाची तोटी लावत नाही, बरोबर ना? कि ते चालू करून त्यातून पीठ पडेल असं करत नाही आपण. तसंच इथं प्रकार आहे की जर हा नंबर जर स्ट्रिंग असेल तर याच्यामध्ये तुम्ही प्लस मायनस हे जर केलं तर ते स्ट्रिंग नुसार होईल, नंबर नुसार होणार नाही, हे लक्षात ठेवण्यासाठी आपण कमेंट केली. चौथी लाईन काय करते? अमित अमित सर सांगा की अमित साक्षी चौथी लाईन काय करते? चौथी लाईन वाचून तरी दाखव अमित. भैया कोणती? हॅश फाईव्ह नंतरची का? मी चौथीच्या पुढं सगळं हायलाईट केलंय बघ आता, किमान ते वाचून दाखव बाबा. नंबर इज इक्वल टू तेच ना, इनपुट इन ब्रॅकेट नंबर. इनपुट आहे का काय आहे? नंबर इज इक्वल टू त्याच्या पुढं काय आहे? आय एन टी इन ब्रॅकेट नंबर. आय एन टी ला लॉन्ग फॉर्म काय? आय एन टी चा इंटेजर. इंटेजर. आता ती लाईन काय करते सांग, काय काम करते लाईन? याला काय म्हणतात? टाइप कन्वर्जन. ज्यावेळी हा
नंबर तुम्ही घेतला त्यावेळी काय कोणत्या ह्याच्यात होता, स्ट्रिंग मध्ये होता, पण मला स्ट्रिंग वर मी काय करू शकत नाही ना, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, म्हणून मी काय केलं तर मी टाईप कन्वर्जन केलं याचा आणि याला बनवला इंटेजर. याचं काय म्हणणं आहे, हे फंक्शन काय करतं, हे फंक्शन आहे आय एन टी नावाचं, हे फंक्शन काय करतं, इनपुट काय घेतं, ट्रेल इनपुट म्हणून घेत. तुम्ही स्ट्रिंग द्या, बुलियन द्या, काय द्या, आणि जर ते कन्वर्टेबल असेल, कन्वर्टेबल म्हणजे काय, जर तुम्ही ए हे अंकामध्ये कन्वर्ट करू शकता का, पण तुम्ही 12 ह्या अंकात कन्वर्ट करू शकता का, तर करू शकाल. इंटेजर फंक्शन काय करतं, कोणत्याही प्रकारचं आलेलं आहे, शक्यतो आपण स्ट्रिंगचं कन्वर्जनच करतो आपण याच्यामध्ये इंटेजरमध्ये, त्याचं कन्वर्जन करतं आणि डेसिमल नंबर सिस्टीमनुसार म्हणजे दशमान पद्धतीनुसार आपल्या अंक देतो, ती इथं स्टोअर केला जातो. करेक्ट, इथपर्यंत आपलं क्लिअर झालं. सहावी लाईन काय करते, सहावी लाईन साक्षी कॅन रीड इट. कमेंट दिलाय की 5% 2 = 1. काय ते कमेंट तू आठवते का थोडंफार, कोणी तिघातलं ज्याला आठवत असेल ते सांगा. त्याला एक काहीतरी नाव आहे, त्याला पर्सेंट नाहीत म्हणत, पर्सेंट हे आपण इन जनरल वापरतो पण गणितीय भाषेमध्ये त्याला एक नाव आहे. डिवायडेशन नाही, डिवायडेशन स्टार्ट करायला यूज करतो, व्हेरिएबल स्टार्ट करायला यूज करतो नाही, त्यासाठी आपण इक्वल्स टू वापरतो ना साइन, त्याने आपण व्हेरिएबल इनिशिएट करतो. पाच ला असं काय केलं जाईल 2 कि उत्तर 1 येईल. भागलं पाहिजे ना, वजा 3 केलं पाहिजे. भागाकार नाहीये, त्याला मॉड्युलो म्हणतात, मॉड्युलो काय म्हणतात, जर मी 5 ला 2 भागलं तर बाकी किती उरेल, काय ना, 5 ला मी जर 2 भागलं तर बाकी किती उरेल, 1. आता मी दुसरा प्रश्न विचारतो, मी 5 जागी लिहिलं 234, 234 मॉड्युलो 2 उत्तर किती येईल. दोनशे चौतीस मॉड्युलो दोन म्हणजे मराठीत काय, 234 ला 2 भागले तर बाकी किती येईल. दोनशे चौतीस भागिले 2 बरोबर किती, 117. 117 बाकी किती राहिली, बाकी किती राहिली, शून्य शून्य. अरे मग मी तेच सांगतोय की 234 मॉड्यूल 2 इज इक्वल टू 0. 7 मॉड्युलो 2 इज इक्वल टू किती, याचा आधी मला मराठीमध्ये अर्थ काय होतो ते सांगा, नक्की कॅल्क्युलेट काय कर. 7 / 2 ना मीन्स 3.5, याचं उत्तर 3.5 येणार का. हा 7 / 2 मीन्स, पण हे चिन्ह भागिले आहे का, या चिन्हाला मी आता नाव काय सांगितलं, याचं उत्तर 1 आहे. हे चिन्ह जे आहे याला म्हणतात मॉड्युलो, मॉड्युलो त्याला आपण मराठीमध्ये तुम्ही बाकी म्हणा, बाकी बाकी. जेव्हा तुम्ही याचा विचार कराल तेव्हा याचा भागाकारच करायचे तुम्हाला, पण तुम्ही भागाकार जो येतोय 3.5 तो नाही सांगायचा, बाकी किती उरली ते सांगायचं, पूर्ण भाग कितीचा लागतोय, 2 * 3 = 6 आणि बाकी राहिली 1, ती बाकी 1 म्हणजे मॉड्युल आहे का. आता मला सांगा
सोळा मॉड्युलो दोन बरोबर किती? आम्ही तू शून्य सांग शून्य शून्य किती? झिरो शून्य शून्य. साक्षी मला सांग मॉड्युलो दोन बरोबर किती? कॅल्क्युलेटर वापरायचं ना? हा वन. कसं लगेच केलंस तू कॅल्क्युलेट? कारण की ते डिवाइड बाय टू केलं तर वनच, म्हणजे त्याचा आन्सर वनच येईल. का बनील हा अंकाला काय म्हणतो आपण, कसला अंक म्हणतो? इवन. इवन म्हणजे काय आणि ऑड म्हणजे काय? ऑड म्हणजे डिवाइड बाय टू. ओके, इवन म्हणजे सम आणि ऑड म्हणजे विषम ना. इवन म्हणजे सम, ऑड म्हणजे विषम. सम संख्या आहे का विषम संख्या हे आपण कसं ठरवतो? ज्या संख्येच्या छेदस्थानी दोन चार सहा आठ दहा किंवा दोनच्या पट्टीतील अंक येतील त्याला सम म्हणतो. आणि विषम एक तीन पाच ज्याला भाग जात नाही दोनने किंवा त्या म्हणजे मी फक्त त्या संख्येने ज्या संख्येला भाग जातो त्याला आपण विषम म्हणू शकतो. दोन या संख्येनं ज्यांना पूर्ण भाग जातो सम संख्या म्हणतो. दोन न भाग का जातो? तर जर समजा ही रेष एखादी तुम्ही रेष काढली ही समजा रेष आहे तुमची, याला दोन न भागलं तर करेक्ट दोन भाग होतात जे एक सारखे असतात, करेक्ट? म्हणून याला म्हणतात सम, की जे सम प्रमाणात वाटणी करता येते म्हणून त्याला समसंख्या म्हणतात. आणि ज्याचा दोन न भागल्यानंतर त्याचा बाकी एक उरते अशा संख्यांना आपण विषम संख्या असं म्हणतो. कळलं? हा जो हे जे सगळं आहे हे पहिलं पक्का असलं पाहिजे, याला म्हणतात लॉजिक. हे जर तुमचं चांगलं असेल तर तुम्हाला खालचा जो कोड आहे तो आता सांगता येईल. खालचा कोड काय आहे मला आठवी लाईन कोण सांगेल? सांगू का मी? हा हा, आपण तिथे कंडिशन दिली, जर आपलं इनपुट जे आपण नंबर घेतलंय जे नंबर आपलं मॉड्युलो ज्याला आपण हे केलं की दोन न जर हे केल्यावर बाकी किती राहते, बाकी जर शून्य असेल असं त्याला हे केलं. करेक्ट, अकरम ने बऱ्यापैकी सांगितल्या गोष्टी, फक्त मी थोडं प्रिसाइजली त्याला ठेवतो. इथं आपण इफ म्हणतोय म्हणजे थोडक्यात जर. जर काय आपण बघतोय की जर जो नंबर आहे जो इनपुट आपल्याला आलेला आहे ओके त्याला आपण नंबर मध्ये कन्वर्ट केलाय, मला माहित नाही तो नंबर काय आहे, तो नंबर एक असेल, तो नंबर दोन असेल, तो नंबर 1,111 असेल, तो नंबर 4,415 असेल, मला काही माहित नाहीये तो नंबर काय आहे. त्या नंबरला मी दोन न भागलं आणि भागल्यानंतर बाकी हा मॉड्युलो म्हणजे काय बाकी उरली. आता समजा हा जर मी नंबर 5 दिला, इनपुट मी दिलं 5, तर फक्त या फक्त भागाची उत्तर काय येईल याच जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर काय येईल? एवढा भाग जो मी हायलाइट करतोय नंबर मॉड्युलो 2 वन येईल. करेक्ट करेक्ट, म्हणजे तुम्ही इथपर्यंत करेक्ट आलाय. तुम्ही 5 नंबर दिला तर तो पहिल्यांदा इनपुट घेतला जाईल, त्याचा स्ट्रिंग होईल, मग त्याचं कन्वर्जन होईल, त्याचा नंबर होईल, तो नंबर आल्यानंतर तुम्ही मॉड हे चिन्ह वापरू शकता आणि याचं उत्तर 1 येईल. करेक्ट, पण मी इथं म्हणतोय 1 == म्हणजे बरोबर 0, याचं उत्तर काय येईल? आता मी याचं उत्तर विचारतोय, तुम्ही याचं उत्तर बरोबर सांगितलं, हे जे उत्तर 1 आलं, 1 == 0 याचं उत्तर काय येईल? मी तुमच्यासाठी लिहितो म्हणजे तुम्हाला इमेजिन करायला सोपं जाईल. हा जो नंबर मॉड्युलो 2 याचं तुमचं उत्तर आलं = 1. करेक्ट, इथपर्यंत करेक्ट आहे. आता इथं पुढे मी गॅप सोडतो आणि लिहितो 1 == 0, याचं आउटपुट काय येईल, याचं उत्तर काय येईल? तुमच्याकडे जर पायथन टर्मिनल ओपन असेल ना तर तुम्ही एक करून बघा, 1
डबल इक्वल टू झिरो. फॉल्स. फॉल्स. आता इथं मला चेंज करा आणि झिरो डबल इक्वल टू झिरो टाका. टू. ट्रू ट्रू. टू नाही, ट्रू करेक्ट. म्हणजे काय की शून्य शून्याच्या बरोबर आहे का? जर या दोन्हीकडच्या गोष्टी समान असतील, एकसारख्या आयडेंटिकल असतील, तर उत्तर येतं ट्रू. जर समान तर उत्तर येतं फॉल्स. हा आपला कंपॅरिझन ऑपरेटर आहे, आपण इथं कंपॅरिझन करतोय. आता हे एक इज इक्वल टू झिरो, याचं उत्तर काय येणार आहे? फॉल्स. करेक्ट. फॉल्स आल्यानंतर हा खालचा जो कोड आहे तो रन होतो की नाही होत? ट्रू म्हणजे येस, फॉल्स म्हणजे नो. जर उत्तर फॉल्स आलं तर जो ब्लॉक कोड आहे तो रन होतो की नाही होत? नाही. त्यामुळं जर इथं तुम्ही पाच इनपुट दिलं त्याचं कन्वर्जन होईल. इथं पाच हा नंबर येईल, चेक केलं जाईल, पाचचा पाचला दोन भागून त्याची बाकी किती राहते ती बघितली जाईल, ती बाकी शून्यासोबत कम्पेअर केली जाईल. कम्प्युटर किती गणित करतोय बघा एवढ्या एका छोट्या गोष्टीसाठी. ते जर उत्तर फॉल्स आलं तर कोड इथून आठ नंबरच्या लाईनहून थेट दहा नंबरच्या लाईनवर जाईल. ही जी लाईन आहे ही अक्षरशः इग्नोर केली जाईल, यात काही होणार नाही, हा कोड रन होणार नाही. कळालं? इथपर्यंत आलो आपण बरोबर सगळेजण? ओके. येस सर. येस. आता मग दहावी लाईन रन होईल करेक्ट? दहावी लाईन रन होईल का? पाच घेतलंय उदाहरण म्हणून, आपण आता डोक्यातल्या डोक्यात हा पायथॉनचा कोड रन करतोय. हे जेवढं तुम्ही कराल, इमॅजिनेशन पॉवर तुमची वापराल, तेवढं तुमचं कोडिंगचं स्किल चांगलं होईल. तुम्ही मनातल्या मनात हा कोड आता रन करताय, रन करून बघताय. याचं उत्तर ट्रू येईल. कशाचं उत्तर? इथं पाच येईल, हा नंबर काय आहे? पाच. पाच मॉड्युलो दोन याचं गणित केलं जाईल, हे किती येईल? वन. पहिल्यांदा होईल पाच मॉड्युलो दोन इज इक्वल टू येईल वन. वन आल्यानंतर दुसरी स्टेप काय केली जाईल? हा कंस संपला. आता काय केलं जाईल? याचं जे आलेलं उत्तर आहे वन, ते कशाशी कम्पेअर केलं जाईल? वन डबल इक्वल टू वन. म्हणजे हा भाग आणि याचं आलेलं उत्तर कम्पेअर केलं जाईल, याचं उत्तर काय येईल? ट्रू. ट्रू येईल. ट्रू आलं की खालचा कोड जो आहे तो रन होतो की नाही होत? होणार. म्हणजे आता आपण फायनली अकराव्या लाईनला येऊ. अकरावी लाईन काय करेल मला सांगा. पहिला शब्द आहे आपण इंग्लिश मध्ये वापरतो तोच प्रिंट करेल, बरोबर? प्रिंटचा ओपन पॅरेंथसिस इथं आहे, क्लोज पॅरेंथसिस इथं आहे, म्हणजे प्रिंट फंक्शन काहीतरी होईल. एवढं तर आपल्या लक्षात आलं. मग आता काय प्रिंट होईल? काय प्रिंट होईल मला सांगा. मी तुम्हाला एक सांगतो, हे प्रिंट होईल का सांगा. नंबर इज ए ऑड नंबर असं प्रिंट होईल का? अकराव्या लाईनचं आउटपुट नंबर इज ए ऑड नंबर. नाही नाही, शक्तचं भानगड नाही, तो कोड करतोय आपण. होणार हे होणार. वी वॉन्ट एक्झॅक्ट. तर हे तेराव अकरमचं म्हणणं आहे की नंबर इज अ ऑड नंबर, हे प्रिंट होईल. व्हॉट अबाउट अमित, साक्षी? साक्षी कोड रन करू नका, नाहीतर मग तुम्ही शिकणार नाही. प्रिंट नंबर इज अ ऑड नंबर, याचं आउटपुट काय आहे? डू यू अग्री की नंबर इज अ ऑड नंबर असं आउटपुट येईल?
नाही मे बी मे बी अमित मे बी नाही येस ऑर नो एवढंच बायनरीच असतं नाही कम्प्युटर मध्ये. ओके साक्षी सेज नो, अमित आणि अक्रम सेज येस येस. ओके आता मी दुसरा खाली टाइप करतो ते येईल का सांगा. फाईव्ह इज अ ऑड नंबर हे येईल का काय म्हणणार. हा हे येणार व्हेरिएबल डिक्लेअर केले नंबर साठी. अक्रम दोन्हीकडे पण भाऊ दोन्ही पार्टी आहे अक्रम हे बरोबर नाही नाही शेवटचं शेवटचं. लक्षात ठेवा पायथॉनचा कोड जेव्हा तुम्ही वाचताय त्याला जर डबल कोट नसेल तर याचा अर्थ ते व्हेरिएबल आहे. हे फक्त एक कशाला तरी सिम्बॉलिक त्याने दर्शवतंय. याची स्वतःची व्हॅल्यू आहे. मी इथं एक्स घेईन वाय घेईन झेड घेईन ते कधीच प्रिंट होणार नाहीये. प्रिंट काय करतं प्रिंट नंबर. नंबर म्हणजे काय नंबरची व्हॅल्यू काय आहे. नंबरची व्हॅल्यू 5 आहे. आपण आत्ताही घेतली म्हणून जर तुम्ही उद्या 6 घेतली 6 होईल 10 घेतली 10 होईल. पण आत्ता आपण उदाहरण म्हणून 5 घेतलेले आहे. युजरने इनपुट 5 दिलं ती नंबरची जी व्हॅल्यू आहे ती पहिल्यांदा ते शो हुडकेल. म्हणजे याचं कम्प्युटर मनातल्या मनात गणित कसं करेल हा कोड रन करेल कम्प्युटर. प्रिंट 5 कॉमा इज याचं सिम्प्लिफिकेशन होईल. इथं अगोदर 5 ची व्हॅल्यू टाकली जाईल ती स्ट्रिंग आहे म्हणून कन्वर्ट केली जाईल. याचं ऍटोमॅटिक कन्वर्जन होतं. प्रिंट हे फंक्शन ऍटोमॅटिक टाईप कन्वर्जन करतं स्ट्रिंग मध्ये करतं कारण प्रिंट हे फंक्शन फक्त स्ट्रिंग प्रिंट करतं. ओके ऍटोमॅटिक टाईप कन्वर्जन होतं. हा जो कॉमा आहे हा बाय डिफॉल्ट काय ऍड करतो आता आपण चर्चा केली मागाशी. आपण दोन सिम्बल स्पेस देतो स्पेस ह्या लक्षात ठेवा. प्रिंट फंक्शन मधला जो कॉमा आहे बाय डिफॉल्ट मी तुम्हाला मुद्दाम सांगतोय बाय डिफॉल्ट. बाय डिफॉल्ट का सांगतोय कारण हे तुम्ही चेंज करू शकता सेटिंग्स ते तुम्ही नंतर ऍडव्हान्स मध्ये शिकाल. पण बाय डिफॉल्ट काय देतो स्पेस. मी ह्या दोन्ही सिंगल डबल इन्वर्टेड कॉमाच्या मध्ये काहीच नाही लिहिलेलं याचा अर्थ हा स्पेस आहे. तो बाय डिफॉल्ट हा देतो स्पेस. सो याचं फायनल रूप काय होईल मी तुमच्यासाठी हा कोड कम्प्युटर जे पद्धतीने करतो ते आपण करू. प्रिंट 5 इज अ ऑड नंबर असं सिम्प्लिफाय केलं जाईल. यानंतर काय केलं जाईल तुमची जी स्क्रीन आहे त्या स्क्रीनवर उत्तर येईल 5 इज अ ऑड. इथं आपण लिहिलेलंच आहे ऑलरेडी मी फक्त उचलतो. फाईव्ह इज अ ऑड नंबर येईल काळ. या स्टेप्स लक्षात आल्या कशा येतात त्या कुठून येतात. ओके ओके मी आता एक डेमो कोड तुम्हाला करून दाखवतोय. ओके मी पहिल्यांदा फाईल सेव्ह करतो तुम्हाला दिसणार नाही मी सेव्ह करतोय म्हणून. पण मी याला नाव देतोय डेमो डॉट पाय. तुम्हाला दिसणार नाही कारण मी एक सेपरेट विंडो ओपन होत असते. ओके इथं नाव दिलंय मी डेमो डॉट पाय. ओके आणि मी आता कोड लिहितोय की डेमो कोड. मी काय साठी लिहितोय तुम्हाला मी एक प्रॉब्लेम स्टेटमेंट देणार आहे ते सॉल्व करायचे हे याच्या सिमिलरच असेल. ओके लेट्स चेक. मला प्रॉब्लेम स्टेटमेंट असं आहे गिवन नंबर याच्या अगोदर फक्त एक व्हेरिएबल टाकतो चेक वेदर गिवन नंबर इज मोर दॅन 5 ऑर नॉट. ओके काय करायचे मला चेक करायचे दिलेला नंबर हा 5 पेक्षा जास्त आहे की नाही. पहिल्यांदा काय करावं लागेल मला फक्त स्टेप सांगा कोड सांगण्याची गरज नाही. पहिल्यांदा काय जर मला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर पहिला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय व्हेरिएबल 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 नंतर येतं. व्हेरिएबल जेव्हा तुम्ही स्टोअर करता तेव्हा जर तुमच्याकडे काहीच नाही स्टोअर करायला व्हेरिएबल मध्ये काय करणार तुम्ही. माझं व्हेरिएबल आहे एक्स
किंवा सी इज इक्वल टू, काहीच नाही मायाड. मी स्टोअर काय करणार, मला पहिल्यांदा काय घ्यायचे, इनपुट. कम्प्युटर कसा चालतो, इनपुट स्टोरेज प्रोसेस आउटपुट, हे तुमच्या डोक्यात ठेवायचे. इनपुट आत्ता घेतोय तुम्ही, पुढं कदाचित फाईल असेल, पुन्हा कदाचित कम्प्युटर इंटरनेटवरचे एखादा फाईल असेल, कुठूनही येईल तुमच्याकडं. पण पहिल्यांदा काय येईल प्रोग्रॅमचं, इनपुट स्टोरेज प्रोसेस आउटपुट, हेच काम प्रत्येक कोड तुमचा जो आहे तो करत असतो. मी काय करतो बघा, इनपुट इनपुट घेतलं मी, नंबर, मी नंबर द्यायची गरज नाही, मी तुम्हाला फक्त डेमो म्हणून दरवेळेस देत असतो, यावेळेस मी चेंज करतो थोडासा. गुड प्रॅक्टिस आहे की तुम्ही जे व्हेरिएबल द्याल ते कॉग्निटिव्हली आयडेंटिफाय असलं, म्हणजे लोकांना लगेच समजलं पाहिजे की व्हेरिएबल काय आहे. गिवन नंबर इज इक्वल टू, इथं आपल्याला काय करायचे, इनपुट घ्यायचे, करेक्ट. हो हो, म्हणून मी वापरलं इनपुट फंक्शन. इनपुट फंक्शनचा पॅरामीटर म्हणून मी स्पेस दिला आणि याच्यामध्ये लिहिलं गिव मी अ नंबर, आणि त्यानंतर एक बॅक स्लॅश एन दिला. बॅक स्लॅश एन काय करेल, बॅक स्लॅश एन काय काम करतो विचार करा. एकत्रित करतो ना. बॅक स्लॅश एन म्हणजे न्यू लाईन कॅरेक्टर, याला म्हणतात न्यू लाईन कॅरेक्टर. आणि याचं काम आहे तुमचा जो इंटर काम आहे ना, इंटर. ओके ओके, तुमच्या कीबोर्ड वरच जे इंटर बटन आहे ना, ते ऍक्च्युली हे बटन आहे, बॅक स्लॅश एन. तुम्ही बॅक स्लॅश एन दिल्यानंतर कम्प्युटर याला वाचतो की हा इंटर आहे. यानंतर नंबर नंतर एक इंटर देईल, म्हणजे तुमचा जो कर्सर आहे जिथं ते मागतं इनपुट तुम्हाला, तो खालच्या लाईनला येईल, त्या सेम लाईनवर राहणार नाही. ओके, दुसरी स्टेप काय करावी लागेल मला. इंटेजर मध्ये कन्वर्ट करायला लागेल. यस भाई, तुम सही चल रहे. आपल्याला को आला, पण तो कुठल्या फॉर्मॅटमध्ये आहे हे नेहमी लक्षात ठेवायचं, की हा आहे स्ट्रिंग. इनपुट नेहमी स्ट्रिंग मध्ये येतं, स्ट्रिंग मध्ये आलेले इनपुट मला कन्वर्ट करायचे. मी आतापर्यंत काय करत होतो, सेम व्हेरिएबलला करत होतो. म्हणजे तुम्ही बघितलं असेल, नंबर इज इक्वल टू आय एन टी नंबर, अशी काही गरज नाही आहे. ओके, असं करणं ही एक चांगली प्रॅक्टिस आहे. कशासाठी, कारण तुम्ही दोन जे व्हेरिएबल आहे, जागा दोन वापरत नाही, तुम्ही दोन बॉक्स वापरत नाही, तुम्ही एकच बॉक्स आहे त्यातली व्हॅल्यू व्हेरिएबल चेंज करून वापरता. मी आता तुम्हाला दुसरी मेथड दाखवतो. आय एन माझा कन्वर्टेड नंबर इज इक्वल टू आय एन टी गिवन नंबर. आता काय होईल, एक मी नवीन व्हेरिएबल, नवीन बॉक्स तयार केला. हा माझा जुना बॉक्स तर तसाच राहील, तो तसाच आहे, गिवन नंबर तसाच आहे, मी त्याला काही चेंज केलं नाही, तो तसाच ठेवला आहे, तो स्ट्रिंग मध्येच ठेवला आहे. त्या बॉक्समध्ये मी स्ट्रिंग ठेवलं, नवीन एक बॉक्स घेतला दुकानातून आणि काय केलं, हा जो स्ट्रिंग आहे तो इंटीजर मध्ये कन्वर्ट केला आणि सेव्ह केला. आ गया हमारा इनपुट व स्टोअर भी हो गया, पहिले दो स्टेप हो गए, बरोबर. हो हो, आता काय केलं पाहिजे साक्षी, अमित, काय केलं? आता प्रोसेस, प्रोसेस काय, प्रोसेस काय, प्रोसेस केलं. आपल्याला ग्रेटर दॅन चेक करायचंय ना. हा, आता आपल्याला काय बघायचं की नंबर 5 पेक्षा जास्त आहे किंवा नाही. आणि ह्या जो डायमंड येतो, ज्यावेळी तुम्हाला प्रश्न असा असतो की ह्याच्यापेक्षा जास्त आहे की नाही, ट्रू और फॉल्स, तेव्हा तुम्ही कशावरून चेक करता, इफ मधून करता. इफ कुठला नंबर, इथं मी काय नंबर देऊ आता, मला हे चेक करायचे इफ कन्वर्टेड नंबर इज ग्रेटर दॅन 5. इफच जे स्टेटमेंट आहे हे संपलेलं आहे हे दाखवण्यासाठी आपण कोलम यूज करतो, कोलन.
मी आता तुम्हाला दाखवतोय, कोलन आहे, मी आता काही नाही, फक्त मी इंटरचं बटन दाबतोय, तुम्ही चेक करा. इथं मी तुम्हाला ए लिहितो फक्त दाखवण्यासाठी डेमो, ओके. आणि इथून मी आता करतो स्पेस देतोय, मी स्पेसचं बटन दाबतोय तुमच्यासाठी, एक दोन तीन चार, आणि मग मी ए टाईप करतोय. काय झालं, चार स्पेस ऍटोमॅटिकली इथं कम्प्युटरनं आपल्यासाठी दिले. हे फक्त आयडीई मध्ये होतं, इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट किंवा सबलाइम थोडेफार फीचर जे तुम्हाला करून देतं. जेव्हा तुम्ही कोलन देता पायथनमध्ये, सिंटॅक्स असा आहे की त्यानंतर तुम्ही एक ब्लॉक वेगळा तयार करता. थिअरी जाऊ नका, मुद्दा एवढा आहे, त्यानंतर चार स्पेस द्यायचे. तुम्ही नुसतं इंटर दिला तरी सबलाइम तुमच्यासाठी ऍटोमॅटिक ते चार स्पेस देतं. पण मी हा कोलन दिला नाही आणि इंटर दाबला तर बघा आता काय होतंय, तो डायरेक्ट झिरो कॅरेक्टरलाच माझा कर्सर येतोय. मी कोलन दिला, इंटर दाबला, म्हणजे जर ही कंडिशन ट्रू असेल तरच ह्या गोष्टी करा. आता ज्या मी काही कमांड्स लिहिन त्या ग्रेटर दॅन ट्रू असेल तर मी म्हणेन प्रिंट ग्रेटर, करेक्ट. आणि जर नसेल तर काय होणार आहे, एल्स एल्स करावं लागेल, एल्स प्रिंट स्मॉलर. आता आपण मगाच्या कोडमध्ये एल्स नव्हतं बघितलं, करेक्ट, हो नव्हतं बघितलं. आता आपण हे काढून टाकूया, मी इथं दुसरा कोड लिहितो की जो आपण बघूया, कारण मग तर तुम्हाला शिकवावं पण लागेल. इफ कन्वर्टेड नंबर, एक तर काय असणार आहे तो 5 पेक्षा मोठा असणार आहे किंवा काय असणार आहे छोटा किंवा काय असणार आहे 5च असेल, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, करेक्ट, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, राईट. पण आपण हे स्मॉलर म्हणतोय म्हणून फक्त आपण लेस दॅन घेऊया, प्रिंट स्मॉलर. आणि पुन्हा आणखीन एक लिहिलं, इफ कन्वर्टेड नंबर डबल इक्वल टू, इक्वल टू कसं चेक करतात, बऱ्याचदा चूक करणार आहे तुम्ही, हे तुम्ही जेव्हा 100 वेळा प्रॅक्टिस कराल कोड लिहायचं तेव्हा तुमच्या हातात बसेल. कन्वर्टेड नंबर इज इक्वल टू ला आपल्या वहीवर एकदाच बरोबर चिन्ह येतं, इथं डबल चिन्ह आलं पाहिजे. 5 प्रिंट ई, अरे ई क्यू क्यू एल, ओके ओके. आता माझ्याकडे चॅलेंज आहे, प्रत्येक लाईन बाय, आता जर समजा मी इनपुट जे आहे 4 द्यायचं ठरवलेलं आहे, मला या स्टेप बाय स्टेप कुणी पूर्ण कोड कुणी सांगेल की कसा कसा रन होईल, आपण रन करून बघणार आहे. पण त्याच्याऐवजी डोक्यात रन करून दाखवाल का, एनीवन इज टेकिंग चॅलेंज, अक्रम, साक्षी, अमित, अमित ट्राय करतोय भैया, तुम्ही करा थोडं थोडं, म्हणजे अक्रम भैया करून नंतर मी करेन. अक्रम यू कॅन ट्राय. गिवन नंबर आपण प्रोग्राम रन केला की आपण इनपुट मध्ये खालच्या बाजूला आपल्याला देईल बॅक स्लॅश एन मुळे खालच्या बाजूला आपल्याला नंबर टाकावा लागेल, तिथं आपण 4 टाकलं कि तो नंबर कन्वर्ट होणार इंटेजर मध्ये. नाही पहिल्यांदा तो कुठे जाईल, गिव्हन नंबरला जाईल पहिला तो, पहिला तो स्ट्रिंग होऊन गिव्हन नंबरला जाईल, तिथं तो स्टोर नंबरला जाईल. नेक्स्ट, नेक्स्ट मग आपण त्याला कन्वर्टेड नंबर नवीन हे व्हेरिएबल तयार करून त्याच्यामध्ये आपण इंटीजर कन्वर्ट करणार गिव्हन नंबरच इंटीजर मध्ये इनपुट. त्याच्यानंतर मग आपण प्रोसेसच्या भागकडे येणार, जर तर मध्ये, जर तर मध्ये त्याच्यामध्ये जर आहे की कन्वर्टेड नंबर म्हणजे आपण जे स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट केलेला आहे तो आता आपल्याकडे 4 आहे, 4 आहे. हा जर आपला 4 हा अंक मोठा असेल 5 पेक्षा तर प्रिंट ग्रेटर,
पण हे तर हे कंडिशन लागू होणार नाहीये, करेक्ट, ते तर कारण फॉल्स हे आहे. चार हे पाच पेक्षा हा फॉल्स येणार. त्याच्यानंतर परत ते चेक करणार दुसऱ्यांदा अजून एकदा इफ चेक करणार, तर तिथं ते ट्रू सिद्ध होते, त्यामुळे ते प्रिंट स्मॉलर करणार, खालच्याकडे वळणारच नाही. नाही वळणार ना, खालच्याकडे वळणार नाही असं नाही, वळणार. जर तू एल्स लिहिला असतं तर ते वळालं नसतं, तो भाग वेगळा. आता आपण इफच वापरतो, हा कोड रन होणार ऍक्च्युली, पण हा फॉल्स दिला असल्यामुळं हा कोड प्रिंट होणार नाही. म्हणजे या सगळ्या ह्याच्यामध्ये लाईन नंबर 9 जी आहे ती रन होणार नाही, लाईन नंबर 13 जी आहे ती रन होणार नाही, फक्त लाईन नंबर 5, 6, 8, 10, 11 आणि 12 या लाईन प्रिंट होते. आपण हे फक्त टेस्ट घेऊन बघूया की रिअल टाइम मध्ये आपलं हे कसं रन होत आहे. ओके, आता मी तिथं आहे आणि मी इथं जरा थोडं झूम करतो, आपला वेळ संपलाय. डीर ही कमांड होती, DIR फॉर डिरेक्टरी. ओके, ही कमांड रन केल्यानंतर तुम्हाला या डिरेक्टरी मध्ये असणाऱ्या फाईल्स दिसत आहेत, आणि मी इथं demo.py आत्ता जी तयार केलेली आहे ती फाईल इथं उपलब्ध आहे, आणि मी त्याला python3 कमांड देऊन demo.py ही कमांड रन करणार. मी इथं व्हाईट अक्षर असतात माझी नेहमी, त्यामुळे दिसत नाहीये. python3 demo.py मी इंटर दाबलं. आता इथं कर्सर ब्लिंक करतोय. ओके सॉरी, पायथॉन 3 नाही यूज करत, पायथॉन यूज करतो. ओके, आपला कोड रन झालेला आहे. तर इथं गिव्ह मी अ नंबर आलेला आहे, आणि आता बघा तो ब्लॅक स्लॅश मुळं आपला कर्सर जो आहे तो खाली ब्लिंक होतो इथं. विजिबल आहे ना तुम्हाला? येस येस विजिबल. इथं कर्सर ब्लिंक होतोय. आता मी इथं इनपुट दिलं 4च. आपण मगाशी डोक्यात जो रन कोड केलेला होता त्यानुसार आपला आउटपुट हे स्मॉलर होतो. मी यानंतर इंटर दाबतो आणि हा कोड रन झाला, स्मॉलर हे तुम्हाला उत्तर आलेलं आहे, कोडचं एक्झिक्युशन कम्प्लीट झालेलं आहे. आपण पुन्हा एकदा रन करू आणि यावेळेस मी इनपुट देतो 10. व्हॉट शुड बी द आउटपुट? काय येईल जर 10 दिलं तर आउटपुट काय येईल? ग्रेटर येईल ना. ग्रेटर, आम्ही तेच, एक्सलंट ना, ग्रेटर. ओके, शेवटची कंडिशन ट्राय करू लागली. येस, आता आपण पुन्हा दाबलं क्यू मी नंबर आणि आता मी 5 देतोय आणि मी इंटर दाबलं इक्वल. आक्रमण आता जे केलं ना त्याला म्हणतात की टेस्टिंग ऑफ द कोड, की तुमच्याकडे मल्टिपल कंडिशन्स येणार आहेत. तुम्ही एका कंडिशनसाठी रेडी तुम्ही कोड लिहिता आत्ता आणि आपल्याला असं वाटतं की उदाहरणार्थ की एखादा नंबर द्या, सगळे लोक ट्राय करतात, निगेटिव्ह पण नंबर येऊ शकतो. आता मी गिव्ह मी अ नंबर, याच्यामध्ये नंबर हा -9 हा पण नंबर आहे. व्हॉट शुड बी द आउटपुट? येस, एरर येईल, आउटपुट येईल, आउटपुट येईल तर काय येईल? काय येईल? स्मॉलर यायला पाहिजे. स्मॉलर अक्रमचं जे आहे, घाबरत घाबरत नाही, कम्प्युटरला फक्त एकच कळतं, येस ऑर नो. ओके, अक्रम उत्तर स्मॉलर आहे, वी विल चेक की स्मॉलर येतंय का. माझं उत्तर स्मॉलर आहे, आय गेस ते उत्तर स्मॉलर यायला पाहिजे. आणि येस इट इज स्मॉलर, कारण -9 आहे हा इंटीजर आहे, इंटीजर मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर तो 5 पेक्षा लहान येणार आहे आणि म्हणून उत्तर स्मॉलर आलेलं आहे. येस, पॉइंट मध्ये टाकलं तर मुद्दा पण इंटरेस्टिंग आहे, आणि याच्यामध्ये आपण इंटेजर कन्वर्ट करतोय. ओके, 2.3 चं इंटेजर कन्वर्जन काय होईल? नो आयडिया. दोनच होईल, ते जो 0.3 आहे तो काढून टाकतो. त्यामुळे ओके, 2.3 कन्वर्जन नाही केलेलं, आपल्याला base 10 नाही असते सांगते, फ्लोट मधलं कन्वर्जन होत नाहीये, बट इट्स ओके. जे इंटेजर कन्वर्जन जे आहे फ्लोटचं ते तुमचं फक्त 2 होतं. ओके, हे ट्राय करून बघा तुम्ही की कशा पद्धतीने आपण त्याचं फक्त 2 ठेवताय. ओके, सो मी तुम्हाला एक प्रॉब्लेम देईन, तो आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे.
आणि तो तुम्ही स्वतः लिहा की ऑड आणि इव्हन नंबर आयडेंटिफायर. मी हा सॉल्व्ह करून दिलेला आहे. सो तुम्ही जर अडलात तरी व्हिडिओ जाऊन बघू शकता गेल्या आपल्या आठवड्याची, की आपल्याला आता ऑड आणि इव्हन नंबर जर नंबर टाकला तर आपण आता तो वाचून पण बघितला स्टेप बाय स्टेप. ऑड असेल तर काय, इव्हन असेल तर काय. आणि मी तुम्हाला आणखीन एक कोड देईन, तो पण करा प्लीज. तुम्ही जोपर्यंत टाईप करत नाही, स्वतः काहीतरी कोड करत नाही, तोपर्यंत तुम्हाला अजिबात पायथन येणार नाही. त्यामुळे हा कोड न बघता सबलाईम उघडा ऍज अ ब्लँक. हा कोड टाईप करा, शक्य झालं तर आत्ताच्या आत्ता करा. म्हणजे जोपर्यंत तुमचा फ्रेश माइंड आहे तोपर्यंतच तुम्हाला सगळ्या गोष्टी आठवतील. आणि लगेच तो आपल्या फोरमवर पण पोस्ट करा, म्हणजे त्यांना दुसऱ्यांना पण वाटतं की अरे बापरे याचा झाला कोड, आता मी पण थोडं काहीतरी कोडिंग करावं. ओके, तुमच्या पद्धतीनं लिहा. ते व्हेरिएबलची नाव आहे ती तुमच्या पद्धतीनं द्या. मेन व्हेरिएबलचं नाव असं पण देऊ शकतो, माय युनिक नंबर, माय माय नंबर, नंबर माय नंबर, काही देऊ शकतो. युनिक द्या काहीतरी की त्यांना हे जाणवेल की हा कोड अमितनं केलेला आहे, हा कोड साक्षीनं केलेला आहे, हा कोड अक्रमनं केलेला आहे. ओके, सो बेस्ट, आजचं लेक्चर छान झालं. याच्या अगोदर आपण एक गॅप घेतलेला होतो, पण आता आपण पुन्हा रुळावर येतोय आणि ही ग्रीप आता आपल्याला पकडायची आहे. हळूहळू मी तुम्हाला हॅकर रँकवर सुद्धा कसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे ते सांगणार आहे, की जेणेकरून तुम्ही इंडिपेंडेंटली प्रॅक्टिस करू शकाल. की खूप कोड करणं खूप गरजेचं असतं. एक कोड करा, दोन कोड करा, मग आता मी 10 पेक्षा जास्त आहे का बघून करून बघते. 10 आणि 5 मध्ये ऐकाय कसं करायचं, 10 पेक्षा जास्त परंतु 5 पेक्षा कमी, असं काही होऊ शकतं का? ट्राय करून बघा आणि नक्कीच त्याच्यामध्ये काही ना काहीतरी चांगल्या गोष्टी आपल्याला मिळतील. ओके, कुणाला काही प्रश्न आहे का? ते हे दोन्ही आता सांगितले ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, पण तिसरं काय, हाऊ टू सॉल्व्ह ऑन हॅकर रँक, ते पण चेक करू का? नाही नाही, हॅकर रँकसाठी मी एक ट्युटोरियल टाकतो येत्या 2 दिवसांमध्ये की हॅकर रँक प्लॅटफॉर्म कसा वापरायचा आहे. अजून आपल्याला एक कमीत कमी 2 ते 3 कन्सेप्ट आहेत की ज्या तुम्ही एकदा शिकायला पाहिजे. त्या तुम्ही एकदा शिकल्या की तुम्ही हॅकर रँकवर मग प्रॅक्टिस करायला इंडिपेंडेंटली सुरुवात करू शकता. ज्यामुळे मग काय होतंय, नाहीतर असं व्हाल की तुम्ही सुरुवात कराल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीत, मग मोटिवेशन आपलं निघून जातं, अरे बापरे या अवघड काहीतरी गोष्ट आहे, याच्याकडे जायलाच नको. असं होऊ नये म्हणून थोडं आपण प्रिपरेशन करूया, अदर आपण सोडून बघूया. प्रॉब्लेम सुटायला लागले, तुम्हाला मार्क्स मिळायला लागले की कॉन्फिडन्स येतो आणि मग आपण आणखीन जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. तर त्या स्टेपनं आपण हॅकरांकडे जाऊया. ओके, आणि ते दुसऱ्या प्रश्नात दिलंय, पहिलं तर समजलं 80 पेक्षा जास्त, 60 पेक्षा जास्त, पण हे 80 आता दुसरं जे आहे 60 पेक्षा जास्त त्याला मग आपल्याला हे करायला लागेल ना, 80 ते 60 मध्ये बी ग्रेड साठी. दॅट्स व्हॉट युअर चॅलेंज. म्हणून मी तुम्हाला आता तुम्हाला ज्यावेळी नॉर्मल लोक सांगणार आहेत त्यांना कोडिंग काही माहित नसतं. तुम्ही एखाद्या कंपनीच्या सीईओ कडे गेला, त्याला काही कोडिंग माहित नसतं, त्याला फक्त एवढंच माहित असतं की जर माझं लोन 400 वर असेल तर मला एरर, आता लगेच मला माझ्या मोबाईलवर मेसेज आला पाहिजे की 400 पेक्षा जास्त लोन ऍप्लिकेशन आहे, किंवा माझी पारची व्हॅल्यू 60% झालेली आहे, मला मेसेज आला पाहिजे. त्याला हे माहित नाही की तुम्ही कसं इम्प्लिमेंट करताय. हे तुमचं डेव्हलपरचं काम आहे की हे तुम्ही मॅथमॅटिकल भाषेमध्ये आणि प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये कन्वर्ट कसे करणार आहे. ओके, तो मी लिमिट दिलेलं आहे की इनपुट इनपुट हे मायनस नसणार आहे, इनपुट हे फक्त 0 ते 100 असणार आहे. ओके, आणि हे ब्रॅकेट असतात, याचा अर्थ की क्लोज्ड ब्रॅकेट, इन्क्लुडिंग 0 आणि 100 इन्क्लुडिंग असणार आहे. हे ट्राय करा. ओके चालेल. ओके ओके, काही अडचण आली लगेच ग्रुपवर पोस्ट करा, जेणेकरून आपल्याला एकमेकांना ट्राय करून ती सॉल्व्ह करता येईल. ओके, गुड नाईट, हॅपी वीकेंड. पूर्ण झाल्यावर कुठे सबमिट करायचं? ग्रुपवर, तुम्ही ग्रुपवर पोस्ट करा, ग्रुपवर डायरेक्ट पोस्ट करा की हे झालेलं आहे कोड. आणि त्या काय छोटा कोड आहे, आपण सगळ्यांचं, मी अमितचा कोड वाचून सांगू शकतो की अमितचा कोड रन होतोय की नाही, की काही थोडे प्रॉब्लेम आहेत. ओके, किंवा अमितचा कोड 5 या नंबरसाठी तो ग्रेटर पण नाही प्रिंट करत आणि स्मॉलरही प्रिंट नाही करत, कारण त्याला तिसरी कंडिशनच नाही टाकलेली, कळलं का? असंही आपण सांगू शकतो. सो ग्रुपवर फक्त पोस्ट एवढ्यासाठी करा, म्हणजे मला किंवा मला पर्सनली केला तरी चालेल. ओके चालेल, थँक्यू, गुड नाईट. ओके, गुड नाईट, थँक्यू सो मच, गुड नाईट, गुड नाईट.